फर्ग्युसन कॉलेज पुण्यामध्ये 12वीनंतर जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल ग्रॅज्युएशनला, म्हणजे BA, BCom, BSc साठी, तर त्याची रजिस्ट्रेशन फॉर्म कधी स्टार्ट होणार आहे याची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करावा लागतो। त्या रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करण्याची डेट असती फ्रेंड्स जेव्हा आपला महाराष्ट्र बोर्डाचा निकाल जाहीर होतो 12वीचा। यावर्षी निकाल जे आहे फ्रेंड्स 10 जूनला लागणार आहे अशी माहिती मिळते। तर 10 जूनला जर निकाल जाहीर झाला तर 12 जूनपासून तुमचे रजिस्ट्रेशन फॉर्म फिल होतील। फॉर्म फिल करावा लागणार आहे तुम्हाला सर्वात आधी। तर रजिस्ट्रेशन फॉर्म फिल केल्यावर नंतर मेरिट लिस्ट लागते। त्या मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव आला तर त्यानंतर ॲडमिशनची प्रोसेस स्टार्ट होते। तर महत्त्वाचा मुद्दा हेच आहे की रजिस्ट्रेशनची डेट जी आहे फ्रेंड्स 12 जूनला होतील। म्हणजे तुमचा निकाल जर जेव्हा जाहीर होईल म्हणजे 10 जूनला किंवा 15 जूनला जर डेट वाढली तर त्यानंतर म्हणजे निकाल लागल्याच्या 2 दिवसानंतर रजिस्ट्रेशनची जे काय प्रोसेस स्टार्ट होती। तर या व्हिडिओमध्ये एवढंच आहे, नंतर आपण पुढची माहिती बघूया। तर तुम्हाला जर फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं असेल तर आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जर तुमचे काय क्वेश्चन असेल तर ते कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला आन्सर देईल। थँक्यू फॉर वॉचिंग।